एसएस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत 2 BHK लक्झरियस रो हाऊस, प्रशस्त जागेत दिमाखदार बांधकाम. बुकिंगसाठी आजच संपर्क करा प्रोजेक्ट बाय ए मेट्रो डेव्हलपर्स आणि आदित्य चव्हाण यांचे एसएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. साईट पत्ता: गंगाई लॉन, मेन बस स्टॉप, बोंद्रेनगर, कोल्हापूर. मोबाईल: 84 59 88 84 81. त्यामध्ये माझ्या अंतर्गत असणारे शासकीय वसतिगृहे असतील, शासकीय निवासी शाळा असतील, त्यानंतर आम्ही करत असलेलो ज्येष्ठ नागरिकांसाठीचं कामकाज असेल, त्यानंतर ऊसतोड कामगार असतील किंवा तृतीयपंथी नागरिक असतील, सफाई कर्मचारी यांच्या बाबतीत ज्या विविध योजना आहेत आणि गेल्या वर्षभरात आम्ही जे जे कामकाज केलेलं आहे त्या सगळ्याबाबतची माहिती आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली. अनुसूचित जाती उपयोजना या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळामार्फत जी योजना राबवली जाती, विविध 17 ज्या कार्यान्वयन यंत्रणा आहेत अधीनस्थ, तिथून आपण या योजना राबवतो. त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण नाविन्यपूर्ण योजनांमधून काही योजना यावर्षी घेतलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी देखील मागील वर्षाच्या फंड्समधून आपण सामाजिक न्याय भवनाच्या आवारामध्ये साधारण 200 विद्यार्थी मिनिमम मावतील आणि मॅक्सिमम अंदाजे 300 विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशा आकाराची सुसज्ज अशी अभ्यासिका आपण बनवत आहोत. यावर्षी देखील आपण आपल्या समाज कल्याणच्या अधीनस्थ असणाऱ्या ज्या निवासी शाळा आहेत त्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम ही संकल्पना राबवतो आहे, त्यांना सायन्स इनोव्हेटिव्ह लॅब देखील उपलब्ध करून देतो आहे आणि जे अनुदानित वसतिगृह आहेत तिथं आपण कॉम्प्युटर लॅब देखील उपलब्ध करून देत आहोत. अशा आणि अशा काही एक योजना आपण सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे. कार्यालयामार्फत आपण तृतीयपंथी नागरिकांच्या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणावर कामकाज सुरू केलेलं आहे. जिल्हास्तरीय समिती त्यांच्यासाठी गठित झालेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून आपण त्याचं कार्यान्वयन करत आहोत. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण साधारण 56 नागरिकांना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर या वेबसाईट थ्रू कलेक्टर सरांच्या मान्यतेने आपण त्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र अदा केलेलं आहे. तालुका स्तरावरती त्यांच्या स्पॉट्सवरती जाऊन आपण त्यांचे माहिती घेणे आणि या पोर्टलच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावरती देखील आपण कॅम्पचं आयोजन करत आहोत. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि सायबर महाविद्यालय आपल्याला मदत करत आहे आणि भविष्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या सल्ल्यानुसार आपण तृतीयपंथी नागरिकांसाठी विविध योजना जिल्हा स्तरावरती राबवण्याचं धोरण आखत आहोत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.